राज्यभरामध्ये कोरोनामुळे परिस्थिती अतिशय विदारक झालेली आहे, म्हणजे हाताबाहेर गेल्यासारखीच आहे। कुठल्याही तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असेल, कुठेही पलंग उपलब्ध नाही, कॉट उपलब्ध नाही, ऑक्सिजन नाही त्याला लावायला, त्या ठिकाणी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर तर नाहीच नाही, कुठेही कुठल्या रुग्णाला ठेवायला सुद्धा जागा राहिलेली नाही। परंतु यापेक्षाही गंभीर बाब आता पुढे लक्षात येते की ज्या या आजारासाठी जे रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन लागतंय की ते एकमेव त्याच्यावर उपाय आहे, इलाज आहे, की ते कंपल्सरी रुग्णांना द्यावंच लागतं। ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, काही त्याला सिम्पटम दिसले तर रेमडेसिवीर शिवाय त्याला दुसरा इंजेक्शन नाहीये। पण तो गेल्या 2 दिवसापासून मार्केटमधून हे इंजेक्शनच गायब झालेलं आहे। आज कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जा, रुग्ण फिरतायत, डॉक्टर फिरतायत, परंतु रेमडेसिवीरचं शॉर्टेज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालंय। एखाद दुसऱ्या शहरामध्ये असेल मला माहित नाही मुंबई सारख्या ठिकाणी, पण बाकी शहरांमध्ये मी सगळ्या ठिकाणी 5-6 मोठ्या जिल्ह्यांमध्ये तपास केला, चौकशी केली, कालपासून रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन हे मार्केटमधून गायब झालेलं आहे आणि म्हणून परिस्थिती अधिक विदारक झालेली आहे। हे इंजेक्शन जर रुग्णाला दिलं नाही तर मग त्याच्या जीवाला तर अधिकाधिक धोका आहे। म्हणून मला वाटतं शासनाने याकडे आता अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे की या बाबतीमध्ये काय चाललंय, काळा बाजार चाललाय का, काय गोंधळ चाललाय का मिळत नाही, का स्टॉक उपलब्ध होत नाही, या बाबतीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मी कालपासून आज सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, मंत्री महोदयांचा माझा संपर्क होऊ शकत नाही, मी 5-7 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बाबतीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने पावलं तात्काळ उचलावीत, अन्यथा या इंजेक्शन शिवाय लोकांना आपला जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। कृपया त्यासाठी शासनाने मला विनंती आहे माझी शासनाला की तात्काळ या संदर्भामध्ये काहीतरी खबरदारी करावी, त्याच्यावर काहीतरी इलाज करावा। राज्यभरामध्ये कोरोनामुळे परिस्थिती अतिशय विदारक झालेली आहे, म्हणजे हाताबाहेर गेल्यासारखीच आहे। कुठल्याही तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असेल, कुठेही पलंग उपलब्ध नाही, कॉट उपलब्ध नाही, ऑक्सिजन नाही त्याला लावायला, त्या ठिकाणी व्हेंटिलेटर तर नाहीच नाही, कुठेही कुठल्या रुग्णाला ठेवायला सुद्धा जागा राहिलेली नाही। परंतु यापेक्षाही गंभीर बाब आता पुढे लक्षात येते की ज्या या आजारासाठी जे रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन लागतंय की ते एकमेव त्याच्यावर उपाय आहे, इलाज आहे, की ते कंपल्सरी रुग्णांना द्यावंच लागतं। ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, काही त्याला सिम्पटम दिसले तर रेमडेसिवीर शिवाय त्याला दुसरा इंजेक्शन नाहीये। पण तो गेल्या 2 दिवसापासून मार्केटमधून हे इंजेक्शनच गायब झालेलं आहे। आज कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये जा, रुग्ण फिरतायत, डॉक्टर फिरतायत, परंतु रेमडेसिवीरचं शॉर्टेज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालंय। एखाद दुसऱ्या शहरामध्ये असेल मला माहित नाही मुंबई सारख्या ठिकाणी, पण बाकी शहरांमध्ये मी सगळ्या ठिकाणी 5-6 मोठ्या जिल्ह्यांमध्ये तपास केला, चौकशी केली, कालपासून रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन हे मार्केटमधून गायब झालेलं आहे आणि म्हणून परिस्थिती अधिक विदारक झालेली आहे। हे इंजेक्शन जर रुग्णाला दिलं नाही तर मग त्याच्या जीवाला तर अधिकाधिक धोका आहे। म्हणून मला वाटतं शासनाने याकडे आता अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे की या बाबतीमध्ये काय चाललंय, काळा बाजार चाललाय का, काय गोंधळ चाललाय का मिळत नाही, का स्टॉक उपलब्ध होत नाही, या बाबतीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मी कालपासून आज सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, मंत्री महोदयांचा माझा संपर्क होऊ शकत नाही, मी 5-7 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु या बाबतीमध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने पावलं तात्काळ उचलावीत, अन्यथा या इंजेक्शन शिवाय लोकांना आपला जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। कृपया त्यासाठी शासनाने मला विनंती आहे माझी शासनाला की तात्काळ या संदर्भामध्ये काहीतरी खबरदारी करावी, त्याच्यावर काहीतरी इलाज करावा।